आपलं मिशन जगणारा एक माणूस अचानक गेला आहे आणि या सगळ्या धक्क्यातून सावरणच अवघड आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सरकारच्या वतीने त्यांच्या आत्म्यात शांती लाभो अशी प्रार्थना करतो। आम्ही सगळे जण म्हणजे योगाने काय झालं की 14 ला मी सहकार मंत्री झालो आणि वहिनी सहकार मध्ये क्लास 1 ऑफिसर, तो इतका परिचय वाढला। आता त्यांच्याकडे बहुवत नाही इतक्या त्या मानसिक धक्का त्यांना बसलेला आहे। सगळ्या कुटुंबियांच्या सगळ्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। मीडियांना वैद्यकीय उपचार तात्काळ नाही मिळाले अशा प्रकारे माहिती मिळते काय कंत्र परिस्थिती तुम्ही काही माहिती घेतली का आणि काय? नाही नाही, मी सकाळी 5:15 पासून अगदी या क्षणापर्यंत या सगळ्या कोऑर्डिनेशनमध्ये प्रत्यक्षदर्शी आहे आणि त्यामुळे ज्या क्षणी हा ऍक्सिडेंट कळला, कुठे झालाय, लोकेट झालं, त्या क्षणी सगळ्या गाड्या तिथे पोहोचल्या। ऍक्सिडेंटच इतका भयंकर होता की त्या सगळ्या रक्तस्रावाने ते गेलेत, पण तरीही अशा सगळ्या विषयांची रितसर चौकशी होईल आणि त्याच्यातून जे काही आहे ते निष्पन्न होईल। पण नेमकी चूक कोणाची, ड्रायव्हरची आहे, ट्रेलर काहीच माहिती नाही कोणी तो ऍक्सिडेंट। आता सगळ्या सुपर एक्सप्रेस हायवेला सीसीटीव्ही असल्यामुळे त्यातून सगळं आयडेंटिफाय होईल की नेमकं वाहन कोणतं होतं, कारण तो थांबलाच नाही, पळूनच गेला। तर ते वाहन कोणतं होतं, मग ते वाहन थांबलं होतं आणि ही गाडी जाऊन आदळली का, तो ओव्हरटेक करताना त्याने दाबले काही, म्हणजे हे सगळे अंदाजच आहेत। पण पोलिसांची यंत्रणा इतकी मोठी असते की त्या वाहनासहित सगळं आयडेंटिफाय होईल आणि सगळ्यात गोष्ट समोर। मराठा समाजाचं फार मोठं नुकसान आहे, हानी कशी भरून येईल? मराठा समाजाचंच नाही, पूर्ण समाजाचं, कारण मराठा समाजासाठी ते भांडले प्रामुख्याने, पण कुठलाही प्रश्न असतो। 14 ते 19 मी मंत्री होतो, माझ्याकडे अनेक खाती होती, कधी वैयक्तिक विषय घेऊन येणार नाही, ट्रान्सफरचा विषय घेऊन येणार नाही। ह्याच्यावर अन्याय झाला, ह्याची जमीन लाटली, ह्याला अनुदान मिळालं नाही, असलेच त्यांचे विषय असायचे। मोठी हानी आहे आणि मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हे सगळं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन हा सगळा त्यांचा लढा पुढे चालू ठेवला पाहिजे। तर मेटेंच्या कारला एक्सप्रेस वेवर अपघात झाला, त्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जाते। महाराष्ट्रासाठी ही एक मोठी हानी आहे, मेटेंच्या जाण्यानं एक मोठी पोकळी सध्या निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया येताना दिसते। दरम्यान विनायक मेटे यांची कारकीर्द पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर अखिल भारतीय मराठा महासंघातून त्यांनी कामाला सुरुवात केली होती, 5 वेळा ते विधान परिषदेचे आमदार राहिले, तर 1994 मध्ये मराठा महासंघाचे सचिव झाले, 2002 मध्ये शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली, 2012 मध्ये राष्ट्रवादीचे ते प्रदेश उपाध्यक्ष राहिले। मेटेंना भाजपमध्ये आणण्याचे गोपीनाथ मुंडे यांच्याकडून प्रयत्न झाले, तर 2014 मध्ये राष्ट्रवादीचा त्यांनी राजीनामा दिला। 2014 विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, तर 2016 मध्ये भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली, 2016 मध्ये शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली, 2017 साली शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद पक्ष त्यांनी स्थापन केला, 2019 मध्ये सर्व निवडणुका भाजपसोबत लढण्याची त्यांनी घोषणा केली होती आणि आजपर्यंत ते मराठा आरक्षणासाठी झगडत राहिले। मागील 20-25 वर्षांपासून ते मराठा समाजासाठी लढत होते, वेगवेगळी आंदोलनं त्यांनी उभी केलेली होती, त्यांना न्याय मिळावा, आरक्षण मिळावं यासाठी ते नेहमीच आग्रही असल्याचं पाहायला मिळालं होतं। दरम्यान आजही मराठा समाजाची एक बैठक बोलावण्यात आली होती, 12-12:30 वाजता ही बैठक होणार होती आणि याच बैठकीसाठी ते मुंबईला येत होते अशी ही माहिती समोर येते आहे। मात्र मुंबईला ते पोहोचू शकले नाही, कारण पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर त्यांच्या गाडीला आज पहाटेच्या सुमारास अपघात झाला आणि यामध्ये त्यांचं अपघाती निधन झालं आहे। तर यानंतर हळहळ व्यक्त केली जाते आहे। दरम्यान रामदास आठवले या ठिकाणी दाखल झाल्याचं दिसून येतंय, त्याची ही ताजी दृश्य आपण बघू शकताय। विनायक मेटे हे राजकारणी कमी आणि समाजकारणी जास्त, समाजासाठी त्यांनी लढा उभा केला आणि मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी ते नेहमी आग्रही राहिले,
त्यामुळे सर्वच राजकीय नेते असतील, त्याचबरोबर सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. अवघ्या महाराष्ट्रावर आज शोककळा पसरलेली आहे आणि एक भावनासुद्धा या ठिकाणी समोर येते, ती म्हणजे 14 ऑगस्ट हा मराठवाड्यासाठी अशुभ दिन आहे. का? कारण मराठवाड्याचे सुपुत्र मेटे आज आपल्यात नाही आहेत आणि त्याचबरोबर 14 ऑगस्ट 2012 माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं सुद्धा निधन झालं होतं. तपास करणं, त्या तपासामध्ये या सगळ्या गोष्टी सगळ्या येतील, त्यामुळून जो काय प्रकार घडलेला आहे त्या सगळ्या गोष्टी समोर येतील. ट्रक होता असं कळलेलं आहे, त्या ट्रकला पडे मागून ढोकलं असं सकुटदर्शीने कळत आहे, परंतु या सगळ्या गोष्टी त्या तपासामध्ये निश्चित मी आता तुम्हाला सांगितलं. सध्या गुन्हा दाखल करणं आणि पुढचा तपास करणं आणि त्यामध्ये कोण जबाबदार आहे, कशामुळे अपघात घडला, कुठल्या बाबी निष्पन्न होती, या सगळं शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायकराव मेटे यांचं अपघाती दुःखद निधन झालं. खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता, अनेक आंदोलनं त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, आरक्षण मिळवण्यासाठी केली. या बाबतीत सगळ्या बाबी ज्या आहेत तपासून घेतल्या जातील, परंतु झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि मराठा समाजासाठी. आजचा दिवस अतिशय दुःखद अशा प्रकारच्या या घटनेने सुरू झाला. इथे आल्यानंतर साधारण हेड इंजुरीमुळे त्यांचा मृत्यू झाला असं एक प्राथमिक कारण सांगितलं होतं, पण आता CM साहेबांनी या संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी व्हावी अशा प्रकारचे निर्देश देखील दिले आहेत. आता CM साहेब मी आम्ही त्यांच्या परिवाराशी भेटलो आहे, बहिणींनाही भेटलो आहे, त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळे उभे आहोत. विनायक मेटे यांचं अपघाती निधन ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, मला याचं दुःख आहे. त्यांचं अपघाती निधन हे महाराष्ट्राचंही नुकसान आहे आणि खरोखर आमच्या सगळ्यांचा एक मित्र आम्ही गमावलेला आहे. रोडमध्ये ॲक्सिडेंट्स होतात, अपघात होतात, लोक मृत्युमुखी पडतात, पण सगळ्यांनी आता संवेदनशील नागरिक बनलं पाहिजे. या अपघाताचं नेमकं कारण काय माहिती नाही, पण आपल्याला भारताला अपघातमुक्त केलं पाहिजे आणि तीच खऱ्या अर्थाने विनायक मेटेंना श्रद्धांजली होईल. तर संपूर्ण राजकीय वर्तुळाला एक मोठा धक्का बसलेला आहे. मराठा समाजाच्या करता अनेक वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं मोठ्या प्रमाणावर झाली, परंतु शेवटपर्यंत विनायकराव मेटे हे ह्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशाच प्रकारची भूमिका ही त्यांनी शेवटपर्यंत ठेवली आणि ती निभावली देखील. अतिशय एक हरहुन्नारी आणि सर्वांना हवा असा वाटणारा आमचा सहकारी आम्ही आज गमवलेला आहे. राजकीय वेगवेगळे पक्षांमध्ये आम्ही असू, परंतु आमचे जे काही जिव्हाळ्याचे संबंध होते ते कधी कमी झाले नाही. खरं तर मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्रामध्ये रान उठवणाऱ्यांमधला जो एक नेता होता तो विनायकराव मेटे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून सातत्याने ज्यांनी संघर्ष केला ते विनायकराव मेटे होते. आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की विनायकरावजींना चिरशांती लाभू दे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी, संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे नेते परिवार, आम्ही विनायकरावजींच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत एवढंच या माध्यमातून सांगतो. विनायकराव हे अत्यंत माझे जवळचे मित्र होते. मराठा समाजासाठी सातत्यानं लढणारा नेता म्हणून महाराष्ट्रानं त्यांना पाहिलेलं आहे. निश्चितच आज मराठा समाजावर एक फार मोठं संकट आलंय. मराठा समाज आज पोरका झालाय. महाराष्ट्रात आज एक चांगला नेता दोन विशेष आपल्या डोळ्यासमोर येतात, एक शिवस्मारक आणि मराठा समाजाचं आरक्षण. आणि म्हणून आज एक संघर्ष करणारं उमदं व्यक्तिमत्व, संघर्षात त्यांचा आत्मा होता आणि सातत्याने काहीतरी करून दाखवण्याची त्यांची इच्छा होती. दुर्दैवाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मीटिंगच्या निमित्ताने ते निघालेले असतानाच अशा प्रकारचा
घटना घडून त्याचा आज दुर्दैव निघून जाणं आणि यामुळे मराठा समाजाचा मराठा समाजाचा कणा मोडला कणा तुटला असं म्हणालं तर चुकीचं ठरणार नाही। माझ्या जवळचे मित्र असल्यामुळे आम्ही बाजूबाजूलाच राहतो। मी दोस्ती एकरमध्ये राहतो, ते भक्ती पार्कमध्ये राहतो, त्यामुळे आमचं नेहमी भेटणं घरी येणं जाणं असायचं आणि म्हणून अशा प्रकारचं माझा जवळचा मित्र निघून गेल्यामुळे त्या कुटुंबावरती काय परिस्थिती ओढवली असेल त्याची मला कल्पना आहे। परंतु खूप मोठी हानी मराठा समाजाची झालेली आहे। मी सरकारला एवढीच विनंती करेन का तुम्हाला जर खऱ्या अर्थाने ह्या माझ्या मित्राला आदरांजलीच व्हायची असेल तर मराठा समाजाचं आरक्षण ते त्याचं स्वप्न होतं ते पूर्ण करून त्यांना आदरांजली जर वाहिली तर निश्चितपणे त्यांना समाधान मिळेल। आणि म्हणून असा हा जवळचा मित्र गेला, मी माझ्या पक्षातर्फे माझ्या कुटुंबातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली आणि सरकारला ही विनंती करतो की एक्सप्रेस वेला त्यांना जर 2 तास खरं ट्रीटमेंट मिळाली नसेल, ॲम्ब्युलन्स आली नसेल, तरी अत्यंत दुर्दैवी घटना आहे। 1-1 किलोमीटरच्या अंतरामध्ये जर आपण एवढा मोठा कारभार चालवतो, 1,00,000 कोटीचं बजेट घेऊन जर राज्य चालवत असू तर एक्सप्रेस वेला ॲम्ब्युलन्स ह्या सातत्याने फेरी मारत राहणं पोलीस पायलटिंगसारखं हे फार गरजेचं आहे। जर त्यांना वेळीच त्या ठिकाणाहून घेऊन आले असते तर मला वाटते कदाचित आमचा मित्र आज आमच्यामध्ये असता। पण दुर्दैवाने याची आता सरकार चौकशी करेल अमुक तमुक सगळं, परंतु पुन्हा पुढे असा कुठला अपघात होणार नाही। मध्यंतरी संग्राम जगतापचंही असंच त्याला एअरबॅग असल्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट झाला नाही, त्यामुळे सरकारने ही काळजी घेण्याची गरजेचं आहे। मी माझ्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती।